नमस्कार नीज अश्विन शुद्ध तृतीया घटाची तिसरी माळ नमो देहादेव शिवाय सततं नम नमहा प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मता तर या निमित्तानं आदिशक्तीचा जागर करताना आज आपण पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी होळकर यांचं स्मरण करूयात आदरणीय लेखिका विजया जहागीरदार यांच्या लेखणीतून साकारलेल्या आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या महाराष्ट्राचे शिल्पकार तेजस्विनी अहिल्याबाई होळकर या साहित्य कृतीतील काही भाग त्या निमित्तानं ऐकूयात त्या काळात महाराष्ट्रात फार एकी होती नसा नसातून पेशव्यांनी आधी आपलं राज्य शक्तिमान केलं चौथाई सर देशमुखीची वसुली केली उत्तर भारतात पेशव्यांचा वचक बसवला अशा रीतीनं आपलं सामर्थ्य वाढवून पेशव्यांनी बलाढ्य फुजेसह दिल्लीवर मोर्चा नेला फेब्रुवारी सतराशे एकोणीस रोजी पेशव्यांनी बादशहाच्या तीन सनदा मिळवल्या त्याद्वारे पेशव्यांना विस्तीर्ण प्रदेशात चौथाई आणि सरदेशमुखी कर वसुलीचे अधिकार मिळाले यावेळी मल्हाराव होळकर पेशव्यांबरोबर होते मल्हाररावांनी शौर्याची शर्थ केली ते पेशव्यांचे विश्वासू मित्र झाले त्यांना बहुमोल अनुभव मिळाला याचवेळी बाळाजी विश्वनाथ या थोरल्या पेशव्यांचा मृत्यू होऊन सतराशे मध्ये बाजीराव पेशवे गादीवर आले त्यांच्याशी मल्हाररावांचे भावासारखे प्रेमसंबंध निर्माण झाले हे मल्हारराव होळकर म्हणजेच ऐल्यादेवी होळकरांचे सासरे मल्हारराव होळकरांचा पुत्र खंडेराव यांच्याबरोबर अहिल्यादेवींचा विवाह झाला आणि अहिल्याबाईंच्या तेजस्वी गाथेची सुरुवात झाली लग्न झालं तेव्हा अहिल्या केवळ दहा वर्षांची होती परंतु मल्हाररावांनी तिच्यातलं तेज हुशारी जाणून तिच्या शिक्षणासाठी गुरु नेमले तिची बुद्धी प्रखर होती असा उल्लेख आहे की दूध घटाघटा प्यावं त्याप्रमाणे ती ज्ञान पिऊन टाकीत होती गणित वाचन या प्रमाणच शिक्षण त्यांना देण्यात येत होतं आपल्या गोड स्वभावानं आणि सेवावृत्तीनं ती सर्वांची लाडकी झाली मल्हाररावांना त्या काळच्या प्रथेप्रमाणं आणखी दोन बायका होत्या बनाबाई आणि द्वारकाबाई या तिन्ही सासवांची उत्तम सेवा अहिल्या करीत असे सगळ्यांचा प्रेम वर्षावही ऐल्यावर अहिल्यावर होत असे मल्हारराव आणि गौतमाबाई आपल्या या सुनेची अपार काळजी घेत अहिल्याच्या पाय गुणानं वैभवाची कमान उंच उंच जात होती आणि तिची अभ्यासातील प्रगतीही चकित करणारी होती सतराशे पंचेचाळीस साली अहिल्याबाईंना पुत्र झाला त्याचं नाव मालेराव ठेवण्यात आलं राज्यात सर्वत्र आनंदी आनंद झाला परंतु खंडेरावांच्या वागण्याची खंत वाटायची अहिलेसारखं लाभूनही खंडेरावांमध्ये काही फरक पडत नाही हे पाहून त्यांना अपरंपार दुःख होई हळूहळू खंडेराव सुधारेल ही वाटणारी आशाही आता त्यांनी सोडून दिली अहिल्याबाई हेच त्यांचं आशेचं एकमेव स्थान बनलं अहिल्याबाईंची हुशारी बुद्धिमत्ता यांची पारख त्यांनी केली होती होळकरांचं निशान अहिल्यादेवीच उंचावर नेतील याची खात्री होती मल्हारराव अहिल्याबाईंना राजकारण व्यवहार देशाची स्थिती सावधानता गुप्तहेरांचं महत्व पैशाची व्यवस्था कारभारातले प्रश्न खाचा खोचा सार सार समजावून देत असायचे अहिल्याबाईंची विलक्षण बुद्धी हे सारे धडे पाठ करून टाकीत त्या दिवसेंदिवस समर्थ होत होत्या मल्हारराव सतत वेगवेगळ्या लढायांमध्ये घराबाहेर असत त्या काळामध्ये अहिल्याबाई प्रजेच्या सुखासाठी जागरूक राहत होत्या विधवांचा स्त्रियांचा छळ करणाऱ्यांना क्षमा नव्हती खाजगी खर्चाच्या पैशाचाही भार सरकारी तिजोरीवर पडू नये यासाठी त्या डोळ्यात तेल घालून दक्ष राहू लागल्या फळातील कारकून अहिल्याचे कसब मुत्सद्देगिरी कौशल्य रणनीतीचं ज्ञान पाहून चकित होत असत मल्हाररावांचा उजवा हात म्हणजे ऐल्या बनली होती जे त्यांचा कुळपुत्र करू शकत नव्हता ते सारं काम आता अहिल्याबाई करत होत्या परंतु अहिल्याबाईंचं निर्मळ प्रेम आणि विनम्र सेवा याचा परिणाम आता खंडेरावावर होऊ लागला ते तलवारीकडे लक्ष देऊ लागले आणि कधीकधी मल्हाररावांबरोबर जाऊ लागले परंतु एक दिवस अघटित घडलं खंडेरावांचा अकाली मृत्यू झाला आता अहिल्याबाई सती निघाल्या मात्र मल्हाररावांना अतीव शोक झाला ते म्हणू लागले मुली खंडूच्या या अपमृत्यूमुळं मी निर्जीव झालो ग आता तूही मला सोडून जाणार मुली आता माझा पुत्र होण्याचं सोडून कुठे निघालीस पुत्राचा अपमृत्यू बघायची दुर्दैवी वेळ वे तर त्यांच्यावर आलीच होती परंतु कर्तबगार अशा सती जायची तयारी केलेली बघून त्यांच्या हृदयाचा ठाव सुटला अहिल्याबाईंना राज्य कारभाराचे सर्व पदर त्यांनी शिकवले होते ते त्यांच्या पुत्राच्या जागी मानूनच त्या ते तेजस्वी श्रीनं हा सारा राज्यकारभार त्यातल्या खाचाखुचा खोचा तडपदारपणे शिकून घेतल्या होत्या अहिल्याबाई कुटुंबाच्या आणि राज्याच्याही खर तर आधारस्तंभ झाल्या होत्या आणि आता हा आधारच कोसळणार हे पाहून मल्हारराव अतिव दुःखानं खचून गेले जीवनभर अनेक संकटांना धैर्यानं तोंड देणारा हा महापराक्रमी रणशूर अहिल्याबाईंच्या पायाशी कोसळून विलाप करीत होता मला अनाथ करून जाऊ नकोस पोरी आता तूच माझा खंडू आहेस ग तू गेलीस तर मी निपुत्रिक होईल हे राज्य आता तुझच आहे जीव द्यायचाच तर या प्रजेसाठी ते आता तू या प्रजेची आई हो तुझ्याकडे बघून मी माझं दुःख विसरेन पण तू गेलीस तर मी जिवंत राहणार नाही मुली मिळवलेल्या या राज्याचा या प्रजेचा विचार कर एकीकडे मल्हारराव ढसढसा दस रडत होते दुसरीकडे चिता रचली जात होती खंडेरावांचं प्रेत ठेवलं गेलं त्यांच्या इतर नऊ बायका चितेकडे निघाल्या अहिलेनं सर्वांच्या पायावर डोकं ठेवलं हात जोडले आणि म्हणाली स्वामी माझ्या निष्ठेची शपथ आजपासून सारे अलंकार रंग उपभोग या चितेत मी टाकते आजपासून फक्त शुभ्र वस्त्र नेसेन या पुढील आयुष्य आता प्रजेसाठी आणि राज्यासाठी अहिल्याबाईंनी सर्व अलंकार शेल्यात बांधून चितेवर ठेवले चिता धडधडून पेटली सगळा आसमंत सतीच्या किंकाळ्यांनी भरून गेला डेऱ्यात आल्यावर मल्हारराव म्हणाले आजपासून तुम्ही आम्हाला पुत्राच्या जागी यापुढे तुम्हाला एकेरी नाही ना आमच्या वस्तीला वणवा लागला वीज कोसळली पण तुमच्यासारखं एक अनमोल रत्न आम्ही वाचवलं तुमच्या पतिव्रता धर्माच्या आड आलो त्याचा जबाब ईश्वराच्या दरबारात देऊ आम्ही यानंतर आपल्या आईल्याबाईंनी सारे सुखोपभोग रंगीत वस्त्र वर्ज केली आणि मल्हाररावांनी अहिल्याबाईंना बहुमानार्थी संबोधन वापरायला सुरुवात केली आता अहिल्याबाई श्वेत वस्त्र परिधान करून राज्यकारभार पाहू लागल्या आणि मल्हारराव सुद्धा बाहेर लढाया गाजवत राहिले परंतु एक दिवस खलिता आला तीर्थ स्वरूप अहिल्याबाई कळविण्यास अत्यंत क्लेश होतात की तीर्थ रूपार मृत्यूमुळं अहिल्याबाईंवर फार मोठा आघात झाला स्वतःला सावरत त्यांनी मालेरावच्या हस्ते इतमामानं मल्हाररावांचे अंत्यसंस्कार केले मल्हारराव त्यांच्या काळातले फार मोठे लढवय्य शूरवीर होते मोठमोठे राजपूत राजे सुद्धा त्यांच्या भीतीनं थरथरत असत आता अहिल्याबाई हाती घेऊन तह हयात जनतेची सेवा केली लोकमाता पुण्यश्लोक, देवी, गंगाजळ निर्मळ या सगळ्या सगळ्या पदव्या अहिल्याबाई होळकरांना लोकांनी अर्पण केल्या होत्या मनापासून हृदयापासून कुठलाही पदवीदान समारंभ न होताही या पदव्या आज दोनशे वर्ष टिकून आहेत टिकणार आहेत अत्यंत प्रेमानं त्यांनी सामान्य माणसाचं हित बघितलं प्रजेतील गरिबांना जास्तीत जास्त जगता यावं इकडं लक्ष दिलं त्या धार्मिक होत्या हे तर सर्वांना माहिती आहे एक राज्य शासक म्हणून त्यांचं कर्तृत्व फार महत्वाचं आहे अपार शहाणपण आणि तडफ असणारी ती अलौकिक स्त्री होती खंबीर मन आणि चातुर्य यांमुळे अनेक संकट त्यांनी पार केली न्यायदान तर इतकं अचूक की भांडणाऱ्या दोनही बाजू त्यांना दुवा द्यायच्या रणनितीची त्यांना जाण होती एका नजरेत हिशोब करण्यात त्या त्या होत्या. आणि व्याकुळ मन त्यांना स्वतः युद्धाला उतरत तोफा ओतणं जम्बुऱ्याच्या गोळ्या तयार करणं याचं शास्त्र त्यांना माहित होतं. घोड्यावर स्वार होण्याचं कौशल्य तर होतच पण त्यांनी स्त्रियांच सैनिक दलही तयार केलं होतं मातीवर देशावर निष्ठा बाणेदार वृत्ती साधी राहणी उच्च चारित्र्य हे त्यांचे विशेष त्यांचे कौटुंबिक जीवन अत्यंत दुःखी काळ कुट्ट असं होतं पण प्रशासन निष्कलंक त्या धार्मिक होत्या पण धर्मांध नव्हत्या ठिकठिकाणचे घाट देवळ धर्मशाळा विहिरी रस्ते असं त्यांचं कार्य आहे अन्नछत्र आणि पानपोया आजही चालू राहिल्यात अनेक जण आपली भूक तहान तिथे शांत करीत आहेत हे सार कार्य जाती धर्मात अडकलेलं नाही सर्व धर्मियांसाठी त्यांनी मदत केली म्हणूनच केवळ धार्मिक इतकीच त्यांची ओळख नाही त्यांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी केलेलं कार्य आजही जिवंत आहे कारण मंदिर दर्गे अन्नछत्रे वगैरे ठिकाणी त्या त्या कार्याच्या खर्चासाठी त्यांनी सालीना उत्पन्न करून ठेवलं त्यांची ही दूरदृष्टी चकित करणारी आहे

हे त्यांचं होत श्रीमंतांच्या गादीशी असलेली केवढी ही निष्ठा जिद्द वृत्ती साधी राहणी आणि कल्याणकारी विचारसरणी या अनेक सद्गुणांचे त्यांच्या तेजस्वी वागण्याचे पुरावे इतिहासाच्या पानोपानी आपल्याला आढळतात सापडतात त्यांच्या या शौर्य गाथेच वर्णन करताना लेखिका विजया जहागीरदार म्हणतात की इतिहासाने पानो पानी जिची गायली गाथा इतिहासाने पानो पाणी जिची गायली गाथा होळकरांची तेजस्वी ती पुण्य श्लोक माता होळकरांची तेजस्वी ती श्लोक माता या श्री शक्तीला त्रिवार वंदन सविनय वंदन धन्यवाद